गडचांदूर येथे महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या 66व्या महापरिनिर्वाण दिनी अभिवादन करण्यात आले. विविध प्रकारच्या रंगबिरंगी आकर्षक रोषणाईने सजवलेल्या डॉक्टर बाबासाहेबांच्या पूर्णाकृती पुतळ्याला पुष्पहार अर्पण आणि अभिवादन करून रॅलीचं आयोजन करण्यात आलं. यामध्ये शेकडोंच्या संख्येनं भीम अनुयायी सहभागी झाले होते. बाबासाहेबांच्या पुतळ्यापासून सुरू झालेल्या रॅलीचे शहरातील मुख्य मार्गाने भ्रमण करीत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याजवळ समापन करण्यात आले. कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी उपविभागीय पोलीस अधिकारी सुशील कुमार नायक यांच्या मार्गदर्शनाखाली ठाणेदार सत्यजित आमले यांच्या नेतृत्वात पोलीस बंदोबस्त चोख ठेवण्यात आला होता. या निमित्ताने भीम अनुयायांकडून लायू चंद्रपूरला दिलेली प्रतिक्रिया जाणून घेऊयात. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची 67वी महापरिनिर्वाण दिन या गडचांदूर शहरामध्येच नव्हे तर भारतामध्ये आणि भारताच्या बाहेरसुद्धा जगामध्येसुद्धा फार मोठ्या संख्येने या ठिकाणी लोक बाबासाहेबांना आदरांजली अर्पण करत आहेत. आणि म्हणून दरवर्षी आम्ही या ठिकाणी बाबासाहेबांची फार मोठ्या संख्येने असं रॅली काढून ही रॅली शांततेने पार पाडण्याची जबाबदारी घेऊन सर्वजणं आम्ही हातामध्ये कॅन्डल घेऊन आणि ही भीमज्योत रॅली दरवर्षी साजरी करत असतो पार पाडत असतो आणि फार मोठ्या संख्येनं या ठिकाणी लोक या रॅलीमध्ये समाविष्ट होत असतात. आणि अशा प्रकारचे बाबासाहेबांना आदरांजली अर्पण करण्यासाठी असे हजारो लोक या ठिकाणी आता सामील झालेले आहेत. आज भारतीय घटनेचे शिल्पकार विश्ववंदनीय प्रज्ञासूर्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची 66वा महापरिनिर्वाण दिन या ठिकाणी गडचांदूर शहरातील सर्व वाड्यातील धम्मबांधव आंबेडकर यांच्या वतीने या ठिकाणी त्यांना अभिवादन करण्यासाठी ही महारॅली या ठिकाणी निघाली आहे. परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी या देशातील दलित शोषित पीडित समाजाकरता आपल्या रक्ताचं पाणी करून या देशामध्ये भारतीय संविधानाची निर्मिती केली आणि त्या माध्यमातून या देशातील दलित पीडित शोषित बहुजन समाजाला खऱ्या अर्थाने न्याय मिळाला आहे आणि म्हणून त्यांची स्मृती नेहमी आठवीत राहावी यासाठी आम्ही या 66वा महापरिनिर्वाण दिन यानिमित्त डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळ्याला अभिवादन करण्यासाठी ही रॅली या शहरामधून निघालेली आहे. या ठिकाणी बाबासाहेबांच्या स्मृतीला मी विनम्र अभिवादन करतोय.